नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आणि सोबतच तुमची येणारीची अपकमिंग राज्यसेवा 2025 या सगळ्याच एक्झामसाठी आपल्या चॅनलवरती मोफत लेक्चर सिरीज चालू आहे. केसागर पब्लिकेशनतर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ज्या पुस्तकांमधून आपण लेक्चर सिरीज घेत आहोत ती पुस्तकं तुम्हाला मी इथं दाखवत आहे. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती लॉग इन रजिस्टर करून तुम्ही पुस्तकं मागवू शकता, किंवा तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही तिथून देखील पुस्तकं घेऊ शकता. ठीक आहे, ओके. तर इथे MPSC कॅटेगरीमध्ये जेव्हा तुम्ही जाल, सध्या तरी आपण जॉग्राफी अँसर रायटिंगचे लेक्चर घेतोय, तर इथे तुम्हाला जॉग्राफीचे बुक्स मिळतील. जवळजवळ 11 पुस्तकं इथे आहेत. 11 पुस्तकामधली 6 पुस्तकं तरी अशी आहेत की जी तुमच्याकडं असायलाच हवी. जॉग्राफी ऑप्शनल तुम्ही घेत असाल तर आणि GS पेपरसाठी सुद्धा बऱ्यापैकी पुस्तकं लागतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर या पुस्तकाचं कॉम्बिनेशन करून आपण इथं लेक्चर्स घेत आहोत. अँसर रायटिंगची प्रॅक्टिस तुम्ही आत्ताच चालू करायला पाहिजे. ठीक आहे, ओके. चला तर आजच्या लेक्चरमधला पहिला क्वेश्चन आपण इथं घेतोय. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, पूर्व आणि पश्चिम घाट या भारतातील दोन प्रमुख पर्वतरांगा आहेत. ठीक आहे, ओके. पूर्व घाट आणि पश्चिम घाट दोन प्रमुख पर्वतरांगा आहेत, तरीही हवामान आणि शेतीवरती त्यांचा प्रभाव जो लक्षणीय आहे तो भिन्न आहे, चर्चा करा. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर चर्चा करा असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन खूप साधा, सिंपल, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. काय म्हटलंय? पूर्व आणि पश्चिम घाट. ओके, तर तुम्हाला इथं पूर्व आणि पश्चिम घाटाचा उल्लेख करावा लागेल आणि उत्तराची ओळख करून द्यावी लागेल. बरोबर, या दोन पर्वतरांगा कशा आहेत किंवा कुठं लोकेट आहेत वगैरे वगैरे. ठीक आहे, पण पुढचा भाग काय आहे आपल्या क्वेश्चनचा? हवामान आणि शेती, दोन कीवर्ड्स तुम्हाला इथे विसरायचे नाही. ठीक आहे, तर हवामान आणि शेतीवरील पूर्व आणि पश्चिम घाटाचा जो विरोधाभासी प्रभाव दिसून येतो, बघा, प्रभाव दोन्हीचा पण आहे पण भिन्न आहे म्हटलेलं. बरोबर, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला घाईघाईमध्ये जर तुम्ही वाचलं तर तुम्ही काय वाचणार की पश्चिम घाट आणि पूर्व घाट दोन्हीचा प्रभाव तुम्ही एकत्र वाचणार. बरोबर, काय म्हटलंय इथं? प्रभाव आहे पण भिन्न आहे. ओके, काय म्हटलंय? चर्चा करा असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ओके. आणि योग्य तो निष्कर्ष काढा असा हा क्वेश्चन आहे. खूप सोपा, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, फक्त व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. इथं तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार? पूर्व आणि पश्चिम घाटाबद्दल कितीही आपल्याला माहिती असू द्या, सगळं लिहून चालेल का? नाही. पूर्व आणि पश्चिम घाट भारतीय भूगोलाच्या सौंदर्याचा पुरावा म्हणून उभे आहे. बरोबर, तरीही पर्वतराजी म्हणून त्यांचे सामायिक पदनाम असूनही देशाच्या हवामानावरती आणि कृषी पद्धतीवरती त्यांचा प्रभाव ही एक विरोधाभासी कथा आहे. बरोबर, म्हणजे ते एकत्र येतात ना, पश्चिम घाट आणि पूर्व घाट. तर ही विरोधाभासी कथा आहे, तुम्हाला विरोधाभासी एकत्र आलेली कथा दिसून येते, लक्षात आलं. आणि हवामान आणि शेतीवरती पूर्व आणि पश्चिम घाटाचा आपल्याला इथं विरोधाभासी प्रभाव दिसतो, म्हणूनच आपल्याला इथं हा क्वेश्चन बनलेला दिसतो. ठीक आहे, ओके. सॉरी, इथं बघा, जर तुम्ही विरोधाभासी प्रभाव आपण आता इथं बघतोय, पावसाचे नमुने जर तुम्ही बघितलं तर पश्चिम घाट पावसाचा अडथळा म्हणून काम करतो की नाही? पश्चिम घाट, बरोबर. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पश्चिम घाटावरती आर्द्रता वाढते, त्याच्यामुळे पश्चिमेकडील उतारावरती म्हणजे केरळ, महाराष्ट्र, कोकणचा भाग म्हणतो ना आपण, इथं मुसळधार पाऊस पडतो. ओके, हे सगळं तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल करताना केलं पण असेल. याच्यामुळे पूर्वेकडील डेक्कन पठार इथे लक्षणीयरित्या कमी पर्जन्यासह पावसाच्या म्हणजे रेन शॅडो एरिया तयार होतो. ओके, म्हणजे विरोधाभासी प्रभाव पडतो की नाही? बरोबर, तर हेही तुम्हाला इथं लिहावं लागेल. पहिला मुद्दा आपण लिहिला, पूर्व घाटाचा मुद्दा आपण बघूया. आता पश्चिम घाटांमध्ये जर तुम्ही बघितलं, मान्सूनमुळे पाऊस वगैरे पडतो. पूर्व घाट मान्सूनच्या विक्षेपणावर मर्यादित प्रभाव आहे. ओके, पूर्व घाट त्यांच्या कमी उंचीमुळं आणि अखंड निसर्गामुळं इथं मान्सूनच्या पद्धतीवर कमी प्रभाव पडतो. जितका प्रभाव पश्चिम घाटाचा पडतो तितका प्रभाव पूर्व घाटाचा पडत नाही, लक्षात घ्या. ओके, कारण पूर्व घाट आणि पश्चिम घाटामध्ये डिफरन्स आहे. पूर्व घाट कसा आहे, सलग आहे का, पश्चिम घाट तुटक आहे का, कोणाची उंची जास्त आहे, कोणाची उंची कमी आहे, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. तथापि आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या मैदानापर्यंत काही उरलेल्या ओलाव्याला तो पोचू देतात, म्हणजे तिथं मध्यम पावसाला इथं हातभार लागतो असं आपण म्हणू शकतो. पण जितकं पूर्व घाट पाऊस देतोय तितका पश्चिम घाट पाऊस देत नाही, हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके,
हे झालं पर्जन्याच्या बाबतीत. तापमान नियमन बघा, पश्चिम घाट मध्यम किनारपट्टीचे तापमान दख्खनच्या पठारावरील उष्ण कोरडे वारे पश्चिम किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखत पश्चिम घाट भौतिक अडथळा म्हणून काम करतो. बरोबर आहे, बरोबर आहे. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे मलबार किनारपट्टीवर अधिक आल्हाददायक आणि दमट हवामान राहतं. तर इथं पश्चिम घाटाचा रोल तुम्ही लिहिला तापमानाच्या बाबतीत, पूर्व घाटाचा आपण लिहा की इथं तापमानावर इथं कमाल प्रभाव दिसतो, इथं किमान प्रभाव आहे. रिजन काय आहे, उंची कमी खंडित स्वरूप आहे. बरोबर, त्याच्यामुळे पूर्व घाटांचा प्रादेशिक तापमान नियंत्रित करण्यावर कमीत कमी प्रभाव पडतो, पश्चिम घाटा इतका प्रभाव पडत नाही आणि लगतच्या भागात हंगामी फरक अधिक थेट अनुभवला जातो. ओके, तर हा झाला तापमान नियमनाचा मुद्दा. त्याच्यानंतर वनस्पतीवर होणारा परिणाम बघा. पश्चिम घाट हिरवीगार सदाहरित जंगले वाढवणे, जास्त पाऊस आणि मध्यम तापमान समृद्ध जैवविविधता घनदाट जंगलांसाठी एक आदर्श परिस्थिती निर्माण करतो पश्चिम घाट. ओके, आणि ही वनस्पती बाष्पीभवन वाढवून पावसाच्या नमुन्यांवर प्रभाव टाकते आणि थंड तापमानामध्ये योगदान देते. ओके, पूर्व घाट वाळलेल्या पानझडी जंगलांना आणि स्क्रबलँडला आधार देतात. पूर्व घाटातील पावसाच्या सावलीमध्ये जर आपण बघितलं तर इथे कमी अधिक अनियमित पर्जन्यमानामुळे काय होतं, मोसमी पानांची गळती होते आणि शुष्क जंगलांची वाढ होते. ठीक आहे, पर्जन्य कमी आहे, मोसमी पानांची गळती होणार, त्याच्यामुळे काय होणार, शुष्क जंगलांची वाढ होते. ओके, झुडूप आणि गवताळ प्रदेश देखील सामान्य आहेत, कठोर परिस्थितीशी जुळवून घेतात इथं. ठीक आहे, तर हा आहे वनस्पतींवर होणारा परिणाम. शेतीवरती काय प्रभाव पडतो बघा, ते आपल्या क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर लागवडीच्या शेतीला अनुकूल आहे पश्चिम घाटातील सिच्युएशन. जास्त पाऊस, मध्यम तापमान, कॉफी, चहा, वेलची, मसाल्यांच्या लागवडींच्या पिकांसाठी आदर्श परिस्थिती निर्माण करतात. याच्या व्यतिरिक्त उतारावरील सुपीक माती आंबा आणि केळी सारख्या फळांच्या लागवडीला मदत करतात. ठीक आहे, पूर्व घाट जर तुम्ही बघितला तर मिश्र शेती आणि दुष्काळ प्रतिरोधक पिकांना प्रोत्साहन देतात. मध्यम आणि बऱ्याचदा अनियमित पर्जन्यामुळे वेगवेगळ्या पाण्याची गरज असलेल्या पिकांचे मिश्रण आवश्यक असतं. कडधान्य, बाजरी, कापूस आणि काही तेलबियांची सर्रास लागवड केली जाते आणि या व्यतिरिक्त ज्वारी आणि मोती बाजरी सारखी दुष्काळ प्रतिरोधक पिकं जी आहेत ना, ती तुम्हाला पूर्व घाटामध्ये दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर दोन्हीकडे आपल्याला विभिन्न परिस्थिती दिसते, व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर जर आपण बघितलं जलस्रोत व्यवस्थापन, आता इथं बघा पश्चिम घाटामध्ये जर तुम्ही बघितलं तर नैसर्गिक पाण्याचा मनोरा म्हणून एक काम करतो. बरोबर, पश्चिम घाटातील घनदाट जंगलं पावसाचं पाणी पकडतात, साठवतात. ओके, बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत सिंचन आणि पुरवठ्यासाठी, मग ह्या नद्या महत्वाच्या असतात. पूर्व घाटामध्ये मात्र नदी प्रणालींचा मर्यादित प्रभाव, सगळ्याचाच मर्यादित प्रभाव आहे लक्षात घ्या. पश्चिम घाटाच्या तुलनेत पूर्व घाटात नद्यांचं जाळं कसं आहे, कमी आहे. तथापि गोदावरी आणि महानदी सारख्या काही प्रमुख नद्यांच्या प्रवाहात योगदान देतात आणि पूर्व भारतातील जलस्रोतांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हे सगळं आपण लिहिलेलं आहे, निष्कर्ष लिहा. की निष्कर्षामध्ये तुम्हाला दोन्ही बॅलन्स द्यायचा आहे की हवामान बदल, लोकसंख्या दबाव, विकासात्मक गरजा या संदर्भात दोन्ही पर्वतरांगा अद्वितीय आव्हानांना तोंड देत आहेत. भारताच्या पर्यावरणीय स्थिरता, अन्न सुरक्षा, एकूणच शाश्वत विकासासाठी या महत्वपूर्ण पर्यावरणीय क्षेत्रांचं संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. इतकं तुम्ही इथं आन्सर मध्ये लिहिलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला समजलं असेल. सगळे मुद्दे आपण कंबाईन प्रिलियमला सुद्धा केलेले आहेत लक्षात घ्या. ठीक आहे, पण होतं काय माहिती का, आन्सर रायटिंग हा एक विषय इतका मोठा आपण डोक्यात धरतो, कन्सिडर करतो की हे खूपच अवघड आहे. तर तसं काही अवघड आहे असं समजू नका, करायला घ्या, गोष्टी सोप्या होऊन जातात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे वाहतूक आणि आर्थिक विकासासाठी आंतरदेशीय जलमार्गांचे महत्व विश्लेषण करा. ठीक आहे, भारतातील नद्यांच्या जलवाहतुकीशी संबंधित भौगोलिक आव्हानांची चर्चा करा. अडीचशे शब्द क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे, क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की अंतर बघा, वाहतूक आणि आर्थिक विकासासाठी कशासाठी म्हटलंय, स्पेशली तुम्हाला काय म्हटलंय, वाहतूक आणि आर्थिक विकासासाठी. ठीक आहे,
कसल्या जलमार्गाचं? आंतरदेशीय जलमार्गाचं काय करायचंय? विश्लेषण करायचंय. ओके, इथं तुमचा क्वेश्चन स्प्लिट करा. ओके, भारतातील नद्यांच्या जलवाहतुकीशी संबंधित काय आव्हानं आहेत? पण कसली आव्हानं? भौगोलिक आव्हानं. ठीक आहे, तर या भौगोलिक आव्हानाची काय करायचंय आपल्याला इथं चर्चा करायची आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, आपला कीवर्ड काय आहे? आंतरदेशीय जलमार्ग. तर आंतरदेशीय जलमार्ग म्हणजे काय? तर इथं काय करायचं आहे आपल्याला? आंतरदेशीय जलमार्गांबद्दल लिहायचं आहे. ठीक आहे, ओके, आणि उत्तराची सुरुवात करायची. त्याच्यानंतर आपल्याला महत्व म्हटलेलं आहे त्यांनी, तुम्हाला इथं महत्व अधोरेखित करायचंय. त्याच्यानंतर भारतातील नद्यांच्या नेव्हिगेशनशी संबंधित जी भौगोलिक आव्हानं आहेत ना, तर त्या भौगोलिक आव्हानांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. ठीक आहे, ओके, आणि मग इथं सकारात्मक निष्कर्ष कधीही बघा, निष्कर्ष सकारात्मकच काढायचे असतात. ओके, परिचयामध्ये तुम्ही काय लिहिणार? आंतरदेशीय जलमार्ग म्हणजे काय? आंतरदेशीय जलमार्ग म्हणजे जलवाहतूक करण्यायोग्य नद्या, कालवे, तलाव आणि इतर आंतरदेशीय जलस्रोतांचा संदर्भ आहे. ओके, ज्यांचा वापर माल आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी केला जातो. ठीक आहे, त्याला आपण आंतरदेशीय जलमार्ग म्हणतो. हे जे जलमार्ग असतात ना, तर हे जलमार्ग रस्ते आणि रेल्वेच्या वाहतुकीचे पर्यायी साधन म्हणून काम करतात, जे माल वाहतूक आणि लोकांची ने आण करण्याचा खर्च प्रभावी आणि पर्यावरणास अनुकूल मार्ग उपलब्ध करून देतात. ठीक आहे, ओके, हे आपण लिहिलं इंट्रो मध्ये की आंतरदेशीय जलमार्ग म्हणजे काय. आता आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन मध्ये महत्व विचारलेलं आहे, तर महत्वामध्ये तुम्ही बुलेट पॉइंट मध्ये लिहा. कधीही पॅरेग्राफ मध्ये लिहिण्यापेक्षा बुलेट पॉइंट मध्ये लिहा, कारण ते एक्झामिनरला स्पष्ट दिसतं आणि पटकन दिसून जातं. ठीक आहे, ओके, तर वाहतुकीची किफायतशीर पद्धत पहिलं महत्व, पहिला पॉइंट तुम्ही इथे लिहिणार. दुसरा आहे पर्यावरणीय शाश्वतता, तिसरा आहे कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकास. ओके, चार पॉइंट तुम्ही लिहिले तरी चालतील. तर याच्यामध्ये वाहतुकीची किफायतशीर पद्धत बघा, आंतरदेशीय जलमार्ग वाहतुकीचे अत्यंत किफायतशीर मार्ग देतात, विशेषतः मोठ्या प्रमाणात वस्तू आणि अवजड मालासाठी. ठीक आहे, ओके, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या तुलनेत परिचालन खर्च लक्षणीयरित्या कमी आहे, त्याच्यामुळे वाहतूक खर्च कमी होतो आणि व्यवसायांसाठी नफा वाढतो इथं. ठीक आहे, ओके, उदाहरण बघा, राष्ट्रीय जलमार्ग एक गंगा भागीरथी हुगळी नदी प्रणाली माल आणि कच्च्या मालासाठी स्वस्त प्रभावी वाहतूक मार्ग प्रदान करतो. तर इथं एक्झाम्पल लिहा, एक्झाम्पल लिहिल्यानं इम्प्रेशन जे आहे ते खूप चांगलं पडतं की तुम्ही जे लिहिलंय त्याचं एखादं एक्झाम्पल पण तुम्ही इथं दिलेलं आहे. ठीक आहे, पर्यावरणीय शाश्वतता बघा, कमी कार्बन उत्सर्जन आणि इतर मार्गांच्या तुलनेत कमी वायू प्रदूषणामुळे आंतरदेशीय जलमार्ग हे वाहतुकीचे अधिक पर्यावरणास अनुकूल माध्यम मानले जातात. ओके, आंतरदेशीय जलवाहतुकीसाठी हरितगृह वायूचं उत्सर्जन रस्ते वाहतुकीपेक्षा अंदाजे 40% कमी आहे, ज्याच्यामुळे शाश्वत विकास उद्दिष्टांना समर्थन मिळतं. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकास. याच्यामध्ये काय लिहायचंय आपल्याला? आंतरदेशीय जलमार्ग वस्तू आणि लोकांच्या हालचाली सुलभ करतात, दुर्गम प्रदेश आणि शहरी केंद्र यांच्यातील कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देतात, नदीकाठच्या आर्थिक क्रियाकलापांना चालना देतात, उद्योग शेती आणि व्यापाराच्या वाढीला चालना देतात. ठीक आहे, ओके, उदाहरण तुम्ही लिहू शकता, युनायटेड स्टेट्स मधील मिसिसिपी नदीने मध्य आणि पश्चिम क्षेत्राच्या आर्थिक विकासामध्ये काय केलंय, महत्वाची भूमिका आपल्याला इथं बजावलेली दिसते. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपल्याला आव्हानं विचारले, तर तुम्ही इथं आव्हानं लिहू शकता. भौगोलिक आव्हानं, भौगोलिक आव्हानामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये जी हंगामी तफावत आढळते त्याच्यामुळं इथं पावसाळ्यामध्ये जास्त विसर्जन दिसतं, कोरड्या हवामध्ये पाण्याची पातळी कमी दिसते, त्याच्यामुळे जे आंतरदेशीय वाहतूक आहे त्याच्यावरती परिणाम होतो. जलवाहतूक खुली राखण्यासाठी आव्हाने निर्माण होतात आणि जो कालावधी असतो तो मर्यादित होऊन जातो, वाहतुकीसाठी जो कार्यरत कालावधी आहे. ठीक आहे, उदाहरण घ्या, गंगा नदीला पाण्याच्या पातळीत लक्षणीय तफावत जाणवते, ठराविक भागामध्ये वर्षभर नेव्हिगेशनला अडथळा निर्माण होतो. का होतो? प्रवाहातील हंगामी तफावत. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर आव्हान दुसरं आहे गाळ आणि खाडीची निर्मिती. बघा, अनेक भारतीय नद्यांमध्ये गाळाचा भार जास्त असतो, ज्याच्यामुळे गाळ साचतो आणि नदीच्या काठावर शोल्स म्हणजे उतर भाग तयार होतात. मग याचा काय, याच्यामुळे काय होतं, जहाजाच्या हालचालीमध्ये अडथळा येतो आणि जलवाहिनीची खोली राखण्यासाठी नियमित ड्रेजिंगची आवश्यकता इथं पडते. ओके,
उदाहरण बघा, आसाममधील जी ब्रह्मपुत्रा नदी आहे वारंवार पूर येतो, बरोबर, तर उच्च गाळाच्या भारासाठी ओळखली जाते, त्याच्यामुळे वारंवार इथं उथळ भाग तयार होतात आणि नेव्हिगेशनला आव्हान येतं. त्याच्यानंतर आहे नद्यांचं वळणाचं स्वरूप. बऱ्याच भारतीय नद्यांचं स्वरूप वळणदार असतं, तीक्ष्ण वाकणे आणि वक्र असतात, ज्याच्यामुळे नेव्हिगेशन कठीण होते, विशेषतः मोठ्या जहाजासाठी. या वाक्यांना विशेष युक्ती चालवण्याच्या तंत्राची आवश्यकता असू शकते आणि ग्राउंडिंग किंवा टक्कर होण्याचा धोका असू शकतो जर नद्यांचं वळणाचं स्वरूप असेल तर. हे एक आव्हान आहे. त्याच्यानंतर पुढचं आव्हान आहे रॅपिड्स आणि धबधब्याची उपस्थिती. बघा, काही भारतीय नद्यांमध्ये विशेषतः डोंगराळ प्रदेशात ज्या नद्या आहेत ना, तर तिथे रॅपिड्स आणि धबधबा दिसून येतो तुम्हाला, जे नेव्हिगेशनसाठी धोकादायक असू शकतात. ठीक आहे, मग हे नैसर्गिक अडथळे आहेत, तर याच्यासाठी काही पायाभूत सुविधा कराव्या लागतात. तर इथं धबधब्याचं उदाहरण जर दिलं तर कावेरी नदीचा शिवसमुद्र धबधबा. ठीक आहे, ओके, तर इथं आवश्यकता आहे बांधकामाची वगैरे पायाभूत सुविधांची. तर ही आव्हानं सांगितली आपण, महत्व सांगितलं, निष्कर्ष बघा. शाश्वत पायाभूत सुविधांचा विकास, नदी प्रशिक्षण कार्य आणि प्रभावी जलस्रोत व्यवस्थापनाद्वारे भौगोलिक आव्हानांना तोंड देणे, शाश्वत आर्थिक विकास आणि प्रादेशिक एकात्मतेसाठी भारताच्या आंतरदेशीय जलमार्ग नेटवर्कची पूर्ण क्षमता उघडू शकते. ठीक आहे, ओके. तर आपण बघत होतो जिओग्राफीचे क्वेश्चन कुठपर्यंत आलो होतो बघूया आपण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील विविध प्रदेशांमध्ये जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरणाची प्रमुख कारणे आणि परिणाम ओळखा. ठीक आहे, ओके, हा क्वेश्चन आहे. तसेच शाश्वत जमीन व्यवस्थापन पद्धतीसाठी धोरणे सुचवा. 250 शब्दांचा क्वेश्चन आहे, तुम्ही व्यवस्थित बघा की क्वेश्चन किती शब्दांचा विचारलेला आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर 250 शब्दांसाठी आपल्याला विचारलाय भारतातील विविध प्रदेशांमध्ये जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरणाची प्रमुख कारणे. आता याच्यामध्ये तुम्हाला जमिनीचा ऱ्हास आपल्या भारतातल्या विविध प्रदेशामध्ये वाळवंटीकरणाची प्रमुख कारणे आणि परिणाम. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं कारणे लिहायचे, परिणाम लिहायचे. तसेच अजून पुढचा पार्ट काय आहे, शाश्वत जमीन व्यवस्थापन पद्धतींसाठी धोरणे पण सुचवायचे. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय, जमिनीच्या ऱ्हासाची व्याख्या करून पहिल्यांदा इंट्रो करून द्यायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर जमिनीचा ऱ्हास का होतो आणि वाळवंटीकरण कसं बनतं याची कारणे सांगायची, ठळक कारणे आपल्याला इथं मेन्शन करायची आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरणाचे परिणाम काय होतात ते सांगायचंय. शाश्वत जमीन व्यवस्थापनासाठी धोरणं सुचवायची. ओके, आणि पाचवा मुद्दा आहे, भारताच्या भूमी ऱ्हास तटस्थता लक्ष्याचा उल्लेख करून इथं आपल्याला समारोप करायचा आहे. लक्षात आलं, क्लिअर. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन आपल्याला इथं टॅकल करायचा आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, जमिनीचा ऱ्हास म्हणजे काय, माती वनस्पती जलस्रोतांसह जमीन संसाधनांची उत्पादक क्षमता कमी होणं किंवा नष्ट होणं. ठीक आहे, तर जमिनीचा ऱ्हास म्हणजे काय, माती वनस्पती आणि जलस्रोतांसह जमीन संसाधनांची उत्पादक क्षमता कमी होणं किंवा नष्ट होणं. आता ही एक जटिल प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्ही सिंपल डेफिनेशन लिहिली, बरोबर. आता ही जटिल प्रक्रिया आहे, याच्यामध्ये जमिनीच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा ऱ्हास होतो. तुम्हाला काय लिहायचं आहे की ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा ऱ्हास होतो, ज्याच्यामुळं विविध परिसंस्था सेवा आणि मानवी क्रियाकलापांना समर्थन देण्याची क्षमता जी आहे ना इथं होते. म्हणजे हे सगळं जे आहे ना हे सगळं आपल्याला इथं लिहायचं आहे. क्वेश्चन स्टेटमेंट थांबा, क्वेश्चन किती पार्ट मध्ये विभागलेला आहे ते तुम्ही अगोदर समजून घ्या. जसं क्वेश्चनची डिमांड आहे तसंच आपल्याला इथं सगळं लिहावं लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, इथं आपल्याला याच्यामुळे काय होतं, मानवी परिसंस्था सेवा मानवी क्रियाकलापांना समर्थन देण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरणाची प्रमुख कारण जर तुम्ही बघितली क्षेत्रानुसार, तर इथं तुम्हाला शुष्क आणि अर्धशुष्क प्रदेश. आता इथं क्षेत्रानुसार कारण पण लिहायचे आपल्याला, पण काय म्हटले, प्रदेश म्हटलेला आहे. ठीक आहे, प्रदेश म्हटलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित प्रदेशानुसारच लिहावं लागणार आहे. लक्षात आलं, तर ह्या गोष्टी समजून घ्या. सेपरेट सेपरेट लिहायला जाऊ नका. जर सेपरेट सेपरेट लिहायला गेलं
तर इथं आपल्याला काय होऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. तर शुष्क आणि अर्धशुष्क प्रदेश याच्यामध्ये राजस्थान आहे, गुजरात आहे, महाराष्ट्राचा काही भाग आहे. ठीक आहे. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. तर इथं आपण जर बघितलं, जसं आपण क्वेश्चनचं डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीनं, तर शुष्क आणि अर्धशुष्क प्रदेश याच्यामध्ये तुम्हाला राजस्थानचा उल्लेख करावा लागेल, तुम्हाला गुजरातचा उल्लेख करावा लागेल, तुम्हाला महाराष्ट्राच्या काही भागाचा उल्लेख करावा लागेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये अतिचराई आपल्याला प्रमुख कारण लिहायचे आहेत, वाळवंटी करण्याची प्रमुख कारणं आपल्याला लिहायची आहेत. याच्यामध्ये अतिचराई, पशुधनाच्या अतिचरामुळे वनस्पतींचं आवरण दूर होतं, माती वारा आणि पाण्याची धूप होते. ठीक आहे. उदाहरणार्थ राजस्थानमधील थार वाळवंट शेळ्यांच्या अतिचरामुळे वाळवंट अनुभवत आहे. ओके. दुसरं रिझन आहे जंगलतोड, इंधन लाकूड आणि लाकडासाठी टिकाऊ वृक्षतोडीमुळे जमिनीतील आर्द्रता कमी होते आणि वाऱ्याची धूप वाढते. उदाहरणार्थ अरवली टेकड्यामधील जंगलतोड, याच्यामुळे काय झालेलं आहे, जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे आणि आजूबाजूच्या भागात धुळीचं वादळ होत आहे. हवामान बदल, पावसाचे नियमित स्वरूप, वाढते तापमान आणि दुष्काळाची वाढती वारंवारता, याच्यामुळे काय झालेलं आहे, वाळवंटीकरण जे आहे ते वाढत आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील अनियमित मान्सूनचा पाऊस पिकांच्या उत्पादनावर आणि जमिनीतील ओलावावर परिणाम करतो. हे आपण आपण म्हणजे सगळं हे वाचलेलं असतं, फक्त क्वेश्चन मध्ये कुठं काय लिहायचंय हे जर तुम्हाला एकदा लक्षात आलं तर आपल्याला गोष्टी बऱ्याच सोप्या होऊन जातात. ठीक आहे. ओके. फक्त क्वेश्चनची डिमांड काय आहे, क्वेश्चन कसा विचारलाय तुम्हाला, क्वेश्चनचे किती पार्ट्स आहेत, हे तुम्ही फक्त व्यवस्थित इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, इथं आपल्याला दुष्काळाची वाढती वारंवारिता असेल, याच्यामुळे काय होतं, वाळवंटीकरण वाढतं. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील अनियमित मान्सूनचा पाऊस पिकांच्या उत्पादनावर आणि जमिनीतील ओलावर परिणाम करतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपण बघूया, नेक्स्ट जो प्रदेश आहे तो आहे दख्खनचं पठार. आता इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तो महाराष्ट्राचा भाग, कर्नाटकचा भाग आणि तेलंगणाचा भाग, याच्यामध्ये क्षारीकरण आहे. दख्खनच्या पठारावरती ह्या गोष्टी का घडतात, तर इथं आपण जर बघितलं तर इथं तुम्हाला योग्य निचरा न होता कालवा सिंचनाचा वापर केला जातो. बरोबर. कारण नद्या इथल्या बारमाही आहेत का, नाही. मग कालवा सिंचनाचा जास्त वापर केल्याने काय होते, माती क्षारयुक्त होते आणि ती लागवडीसाठी काय होते, अयोग्य बनते. ठीक आहे. याच्यामध्ये आंध्र प्रदेशामधला जो काही भाग आहे तिथं क्षारीकरण समस्या तुम्हाला दिसून येते. खाण उपक्रम आहे त्याच्यामध्ये ओपन कास्ट खाणकामामुळे मातीची नैसर्गिक रचना विस्कळीत होते किंवा जड धातूंनी जमीन प्रदूषित होते. तर झारखंडचं तुम्ही एक्झाम्पल लिहायला पाहिजेत, कारण का, क्वेश्चनची डिमांड ती आहे. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे हिमालयीन प्रदेश, अनियंत्रित पर्यटन पद्धती, अनियंत्रित पर्यटकांची संख्या आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे काय होतं, माती संकुचित होते. हिमालयीन प्रदेशाशी रिलेटेड तुम्ही हे मुद्दे लिहू शकता आणि त्याचा ऱ्हास होतो. उदाहरणार्थ जोशीमठ, जमीन कमी होणं, हवामान बदल, वाढत्या तापमानामुळं हिमनद्यांचे जलविज्ञान चक्रामध्ये व्यत्यय येतो ज्याच्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. ठीक आहे. ओके. आता याचे एक्झाम्पल तुम्ही काय लिहू शकता की हिमालयातील हिमनद्या वितळल्याने गंगा नदीचे हंगामी नदीत रूपांतर होऊ शकते, ज्यामुळे गंगेच्या मैदानातील शेती जी आहे ना ती धोक्यात येते. ठीक आहे. तर हे हिमालयीन प्रदेशाशी रिलेटेड काही मुद्दे जे आहेत ना ते आपण इथं सांगितले. नेक्स्ट आपण बघूया जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरणाचे परिणाम. आपल्या क्वेश्चनचा जो पार्ट आहे, क्वेश्चनचा पुढचा पार्ट हाच आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर घटलेली कृषी उत्पादकता. ओके. घटलेली कृषी उत्पादकता, त्याच्यानंतर पाण्याची टंचाई, हे सगळे कशाचे परिणाम आहेत, जमिनीचा ऱ्हास झाल्यामुळे आणि वाळवंटीकरण झाल्यामुळे. ठीक आहे. जैवविविधतेचं नुकसान होतं, वाढलेलं स्थलांतर आहे, हे सगळं कशामुळे घडतंय, जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरणामुळे. ओके. तर याच्यामध्ये एक नंबर घटलेली कृषी उत्पादकता, दोन नंबर पाण्याची टंचाई, तीन नंबर जैवविविधतेचं नुकसान, चार नंबर वाढलेले स्थलांतर. तर इथं बघा, जमिनीची सुपीकता कमी होणे, बघा जेव्हा कृषी उत्पादकता घटते कशामुळे घटते, जमिनीच्या ऱ्हासामुळे आणि वाळवंटीकरणामुळे घटते. बरोबर. तर इथे काय होतं, जमिनीची सुपीकता कमी होते, ओलावा टिकून राहणं त्याच्यामुळे पीक उत्पादन कमी होतं आणि अन्न सुरक्षेवरती परिणाम होतो. ओके. पाण्याची टंचाई, जेव्हा वाळवंटीकरण होतं त्याच्यामुळे भूजल पुनर्भरण कमी होतं,
त्याच्यामुळे पिण्याच्या आणि सिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होते. उदाहरणार्थ बेंगलुरूमधील जे अलीकडे आलेले जलसंकट आहे ते. जैवविविधतेचं नुकसान बघा काय होतं, परिसंस्थेमध्ये व्यत्यय येतो रासामुळं, ज्याच्यामुळे अधिवास नष्ट होतो आणि प्रजाती पण नष्ट होतात. उदाहरणार्थ इथं जर आपण बघितलं तर गुलाबी डोकं असलेले बदक आणि सुमात्रन गेंडे जे आहेत ना, ते कशामुळे नामशेष झालेत, तर हे भारतामधल्या वाळवंटीकरणामुळे नामशेष झालेले आहेत. ओके, वाढलेले स्थलांतर जमिनीच्या रासामुळे लोकांना चांगल्या उपजीविकेच्या शोधात शहरी भागात स्थलांतर करण्यास भाग पाडलेले आहे. ओके, याच्यामध्ये मातीची धूप आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ओडिशातील गावांमधून स्थलांतर झालेले आहे. लक्षात आलं? तर हे तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर शेवटचा जो पार्ट होता क्वेश्चनचा, तो पार्ट होता शाश्वत जमीन व्यवस्थापनासाठी धोरणे. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला आता शाश्वत जमीन, शाश्वतचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. इकॉनॉमिक्सचा बराच पार्ट तुम्ही अभ्यासलेला असेल. त्याच्यामध्ये परमाकल्चर आणि रिजनरेटिव्ह ऍग्रिकल्चर हे तुम्हाला मेन्सचा पार्ट आहे, शिकावं लागेल. परमाकल्चर म्हणजे काय, रिजनरेटिव्ह ऍग्रिकल्चर म्हणजे काय, तर परमाकल्चर तत्वांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणं, ज्याच्यामध्ये नैसर्गिक परिसंस्थेची नक्कल करणाऱ्या शाश्वत आणि स्वयंपूर्ण कृषी प्रणालीची रचना करणं समाविष्ट आहे. धूप आणि पोषक तत्वांचा ऱ्हास कमी करताना मातीचं आरोग्य आणि सुपीकता सुधारण्यासाठी नॉन टिल फार्मिंग, कव्हर क्रॉपिंग आणि पीक रोटेशन यांसारख्या पुनरुत्पादक कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणं. तर हे सगळं जे शाश्वत जमीन व्यवस्थापनासाठी धोरणं आहेत ना, ही धोरणं आपल्याला इथं लिहावी लागतील. त्याच्यानंतर आहे इकोलॉजिकल कॉरिडॉर आणि रिवाइल्डिंगद्वारे लँडस्केप पुनर्संचयित करणं. बरोबर, तर इथं काय करावं लागेल, प्रजातींच्या हालचाली सुलभ करण्यासाठी, जैवविविधता वाढवण्यासाठी जी संरक्षित क्षेत्रे आहेत किंवा निकृष्ट जमीन आहे यांच्यामध्ये पर्यावरणीय कॉरिडॉर आणि निवासस्थान कनेक्टिव्हिटी स्थापित करावी लागेल. ठीक आहे, पुनर्वॉल्डिंग प्रकल्पांची अंमलबजावणी करणं, जिथे निकृष्ट जमीन नैसर्गिकरित्या पुनर्संचयित करण्यासाठी स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या पुनर्संचयनाद्वारे परिसंस्था पुनर्संचयित आणि लवचिकतेला प्रोत्साहन देतात. ओके, तर हे हा जो शेवटचा भाग आहे ना क्वेश्चनचा, हा शेवटचा भाग तुम्हाला कधी लिहिता येईल, जेव्हा तुमचं करंट अफेअर्स ऍडव्हान्स कंटेंट जे आहे ना तुमचं कव्हर असेल किंवा तुम्ही अपडेट असाल, तरच तुम्हाला काय करता येईल, अशा प्रकारचे जे पार्ट आहेत ना क्वेश्चनचे ते तुम्हाला इथं लिहिता येतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे पॉइंट्स आपण लिहू शकतो. पारंपरिक पर्यावरणीय ज्ञानाचं एकत्रीकरण, स्थानिक समुदायांचे पारंपरिक पर्यावरणीय ज्ञान आणि त्यांच्या शाश्वत जमीन व्यवस्थापन पद्धतींचा आधुनिक संवर्धन धोरणामध्ये समावेश करणं, पारंपरिक कृषी वनीकरण प्रणालींचं पुनरुज्जीवन आणि प्रोत्साहन देणं, त्याच्यानंतर शाश्वत शहरीकरणाला चालना देणं, अशा प्रकारचे जे पॉइंट्स आहेत ना आपण लिहू शकतो. शाश्वत शहरीकरणाला चालना देणं म्हणजे काय बघा, याच्यामध्ये शहरी नियोजन आणि रचनेला प्रोत्साहन देणं. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होईल, हिरवीगार जागा, शहरी जंगल आणि हरित पायाभूत सुविधांचा समावेश केला जातो. बरोबर, ज्याच्यामुळे जमीन संसाधनांवर होणारे शहरीकरणाचे परिणाम कमी होतात. त्याच्यानंतर बायो रेमिडिएशन आणि फायटो रेमिडिएशन टोटल बघा, दूषित आणि खराब झालेल्या जमिनींच्या जैव उपचारासाठी सूक्ष्मजीव आणि वनस्पतींच्या वापराचा शोध घेणं, प्रदूषकांचं शोषण चयापचय स्थिर करण्याची त्यांची नैसर्गिक क्षमता वापरणं. ठीक आहे, ओके, माती पाणी हवेतून दूषित पदार्थ काढू शकतील, वेगळे करू शकतील, कमी करू शकतील अशा वनस्पती प्रजातींची लागवड करा, फायटो रेमिडिएशन तंत्राचा वापर करण्यास प्रोत्साहन देणं. तर हे सगळे काय आहेत, उपाय आहेत. ओके, मग तुम्हाला इथं परिणाम विचारलेत, कारण विचारलेत, उपाय विचारलेत, तुम्ही निष्कर्ष काय लिहिणार, निष्कर्ष नेहमी बॅलन्स असला पाहिजे. शाश्वत जमीन व्यवस्थापन पद्धती प्रत्येक क्षेत्राच्या विशिष्ट पर्यावरणीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भानुसार तयार केल्या पाहिजेत आणि अशा प्रकारे भारत 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर
निकृष्ट जमीन पुनर्संचयित करण्याचे आपले महत्वाकांक्षी लक्ष साध्य करू शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे आन्सर रायटिंगला तुम्ही चालू करा, डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल.